राज्यात स्वाभिमानीची ताकद असलेल्या कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, माढा, बुलढाणा, परभणी हे 6 लोकसभा मतदारसंघ लढवणार आहे. आम्ही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय 2.5 वर्षापूर्वीच घेतला आहे. त्या दिशेने वाटचालही सुरू आहे, त्यामुळे यापुढे लोकसभा निवडणुकीसंबंधी चर्चा करण्यासाठी सुद्धा महायुती महाविकास आघाडीनं आमच्याकडे येऊ नये अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी माध्यमांसमोर बोलताना मांडली. सर्वच पक्षामध्ये लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात जागा लढवण्याची वल्गना आम्ही करणार नाही, मात्र स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचं जाळं संच असलेल्या हातकणंगलेसह 6 मतदारसंघ लढवणार आहे. भाजपनं अनेक पक्ष फोडले, शेतकरी विरुद्ध अनेक निर्णय घेतलेत. राजकारणात लोकप्रतिनिधींचा घाऊक घोडेबाजार झाला, यामुळे मतदारांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यांना वाट मोकळी करून देण्यासाठी 6 मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे. आणि यापूर्वी आम्ही लोकसभा निवडणुकीसंबंधीची राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार महायुती महाविकास आघाडीसोबत न जाता स्वतंत्रपणे 6 जागा लढवणार आहे. मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून संदीप.